नमस्कार, मी नंदिनी नरेवाडी, कोल्हापूर न्यूज बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानराज माऊली तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, असा अखंड गजल करीत मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत येथील प्रति पंढरपूर वारीचे प्रस्थान सकाळी झाले। मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात पहाटे अभिषेक आणि महापूजा झाल्यानंतर 8 सुमारास दिंडीने फेर धरला। मंदिर परिसरातच काही पावलं प्रतिकात्मक दिंडी काढून पालख्या व मोजकेच वारकरी सजवलेल्या वाहनातून प्रतिपंढरपूर अर्थात नंदवाळकडे रवाना झाले। वसंतराव देशमुख, ऋतुराज क्षीरसागर, रणवीर शिर्के, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, वाहतूक निरीक्षक स्नेहागिरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत येथे आरती झाली। कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर असलेल्या नंदवाळ येथे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीचा सोहळा निवडक लोकांच्या उपस्थितीत झाला। मंगळवारी पहाटे 8 करवीर उपाधीक्षक आर आर पाटील व त्यांच्या पत्नी कुंजलता यांच्या हस्ते व तहसीलदार शीतल मुळे भावरे, जयंत मुळे, सहायक पोलीस निरीक्षक सरोजनी चव्हाण, उप अभियंता उमेश कोळी, मंडलाधिकारी धनाजी कलिकते, सरपंच अस्मिता कांबळे, पोलीस पाटील विनायक उल्पे, मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महापूजा झाली। काकड आरती झाल्यानंतर विनापूजन झाले। आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल, रुक्माई व सत्यभामा यांच्या मूर्तीसह गाभाऱ्यात फुलांची सुंदर सजावट केली होती, पण कोरोना साथीमुळे मोजक्याच भाविकांव्यतिरिक्त इतरांना नंदवाळ गावात येण्यास प्रतिबंध केला होता। यामुळे गावासह पंचक्रोशी आणि मंदिर परिसरात आज रिकामच होता। जरी यात्रा रद्द झाली असली तरी देखील होणाऱ्या गर्दीचा विचार करून कालपासून नंदवाळ गावात येणारे तिन्ही मार्ग बंद केले, तसेच मंदिर परिसरात देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। रिक्षा परवाना अथवा रिप्लेसमेंटला 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ द्या, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा चालक व वाहतूक सेना, जिल्हा रिक्षा व्यावसायिक संघटना व वाहनधारक महासंघातर्फे केली। या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर स्टीव्हन अल्वारीस यांना दिले। शासनाने रिक्षा परमिट धारकांना 1,500 रुपये अनुदान दिले, पण ज्या रिक्षा चालकांनी परमिट उतरून रिप्लेसमेंट घेतली आहे त्यांना अनुदान नाही। 22 मार्च 2020 नंतर ज्या परवाना अथवा रिप्लेसमेंटची मुदत संपली आहे त्यांना 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ मिळावी। रिक्षा स्क्रॅप धोरणानुसार 20 वर्षावरील रिक्षा पासिंगसाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे, पण रिक्षा चालकांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून ही मुदत सरसकट 31 मार्च 2022 पर्यंत वाढवावी। भाडेवाढी संबंधीचा कॅलिब्रेशन प्रोग्राम कंपन्यांना पाठवावा आणि कार्यालयातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशा मागण्या याद्वारे केल्या आहेत। निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेला कळंबा तलाव आज तुडुंब भरून ओसंडून वाहू लागलाय। दरम्यान 4 दिवस पडणाऱ्या संततधारतेमुळे तलावाची पाणी पातळी 27 फुटांवर पोहोचली आहे। तसेच पावसाचा जोर कायम असल्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही झपाट्याने वाढला होत आहे, त्यामुळे सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय। बेसुमार पाणी उपशामुळे गेली 4 महिने तलावाचे पात्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडले होते, तसेच पाणी पातळीत मोठी घट झाली होती, मात्र 1.5 महिन्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे कळंबा तलाव तुडुंब भरलाय। यामुळे शहरासह कळंबा, पाचगावचा पाणी प्रश्न निकालात निघालाय। कात्यायनी डोंगरामधून तलावात मिसळणारे अनेक ओढे, नाले आणि जयंती नदी दुथडी भरून वाहत आहे। तसेच पावसाचा जोर कायम असून तलावाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होती, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय। उद्या साजरी होणारी बकरी ईद निमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सकाळी 9:30 ईदची नमाज पठण करण्यात येणार आहे। मौलाना मोबीन बागवान हे नमाज आणि खुतबा पठण करतील। शासनाच्या नियमानुसार 5 लोकच नमाज पढतील, त्यामुळे यंदाचा बकरी ईदही साधेपणाने साजरी होणार आहे। या होत्या जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। या व इतर बातम्या सविस्तर वाचण्यासाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्या आणि सकाळचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।